वळूयात पुढच्या पुण्याच्या बातमीकडे. शहरातील सर्व मॉलमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी केली जाणारी वसुली आता कागदोपत्री बंद झाली. पुणे महानगरपालिकेने हा निर्णय घेतला होता, त्यामुळे मॉलमध्ये आता पार्किंगसाठी शुल्क भरण्याची गरज पुणेकरांना राहणार नाही असं वाटत होतं. मात्र पार्किंगच्या मनमानी वसुलीपासून पुणेकर आजही मुक्त झालेले नाहीयेत. पाहुयात या संदर्भातील हा खास रिपोर्ट. पुणे मनपाच्या शहर सुधारणा समितीची शुक्रवारी बैठक झाली, त्यामध्ये या पार्किंग शुल्कावर चर्चा झाली. यापुढे मनपा हद्दीतील सर्व मॉलमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी शुल्क वसूल करणं बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. या संदर्भात सर्व मॉलला लवकरच नोटीसही पाठवली जाणार आहे. या विषयाचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला अशी माहिती शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी दिली. पार्किंग शुल्कावर नुसतीच चर्चा का, अंमलबजावणी कधी होणार? कधी जागे होणार पालिका प्रशासन? केव्हा होणार पुणेकरांची लुटीतून मुक्तता? मॉल प्रशासनाने अध्यादेशाला दाखवली केराची टोपली. मॉल प्रशासन अध्यादेश मानायला तयार नाहीत का? पहा शुल्क वसुलीचा धक्कादायक प्रकार. आमचे प्रतिनिधी आशिष तिवारी हे सत्यता पडताळण्यासाठी मॉल पार्किंग मध्ये गेले, तेव्हा महानगरपालिकेचा अध्यादेश मात्र मॉल प्रशासनानं गुंडाळला असल्याचं स्पष्ट झालं. आमच्या प्रतिनिधींकडून रितसर 30 रुपयांचे शुल्क आकारून त्यांना पावती देण्यात आली. याचाच अर्थ महानगरपालिकेच्या अध्यादेशाला मॉल प्रशासनाने केराची टोपली दाखवली. अध्यादेशाची कल्पना त्यांना करून देण्यात आली, मात्र त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. पहा शुल्क वसुलीचा हा धक्कादायक प्रकार. चौदा जून रोजी पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी पुणे महानगरपालिकेने जाहीर केली, ती म्हणजे प्रत्येक मॉल्समध्ये पार्किंग फ्री केलं जाईल. परंतु मी आत्ता आहे कल्याणी नगर भागामध्ये, इथे मॅरीफ्लेक्स नावाचा एक मॉल आहे, आपण ठीक माझ्या मागे पाहू शकता. ह्या मॉलमध्ये विविध प्रकारचे ब्रँड्स आणि विविध प्रकारच्या कंपन्यांचे ऑफिसेस असतील किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील किंवा काही छोट्या प्रमाणामध्ये थिएटर्स असतील, सॅमसंग मोबाईलचे शोरूम असतील, बऱ्याच प्रमाणामध्ये या ठिकाणी दुकानं अवेलेबल आहेत. लोकं येतात, खरेदी करतात. परंतु प्रामुख्याने सांगायची गोष्ट ही की महानगरपालिकेच्या निर्णयानंतरसुद्धा पार्किंगमध्ये आज शुल्क आकारलं जात आहे. आपण ठीक माझ्या हातामध्ये पाहू शकता, ही ह्या मॉलची पावती आहे. ह्या पावतीवरती 30 रुपये शुल्क आकारण्यात आलेलं आहे. सगळ्यात मोठा धक्कादायक प्रकार म्हणजे स्मार्ट सिटीच्या नावाखाली चालू असलेला हा जो काही कारभार आहे, पुणेकरांना आनंद देण्यासाठी यांनी हा निर्णय घेतला, परंतु खाजगी संस्था असतील किंवा मॉल्स असतील हा निर्णय मान्य करायला तयार नाहीत असं दिसतंय. या मॉलमध्ये जर 30 रुपयाची पावती पार्किंगसाठी होत असेल व तिथल्या लोकांना विचारल्यानंतर असं सांगितलं जातं की 1 ते 2 दिवसामध्ये आम्ही बंद करणार आहोत, परंतु ते अजून काही झालेलं नाही. पुण्याच्या स्मार्ट सिटीच्या धोरणामध्ये जर असा तर एकंदरीत असं दिसून येतं आहे
की पुणे महानगरपालिकेच्या निर्णयाला मॉलवाल्यांनी कचऱ्याची टोपली दाखवलेली आहे. कॅमेरा पर्सन गौरव भोसले सह आशिष तिवारी, MK News, पुणे.